असा वेळ आहे, पण एकच गोष्ट सांगतो, आता यावेळी आपल्याला चूक करायची नाहीये, यावेळी आपल्याला या सातारा जिल्ह्यामध्ये परिवर्तन दाखवायचं आहे. आता प्रत्यक्ष उदयनराजे महाराज आपल्या सोबत आलेले आहेत. महाराजांचा प्रवेश झाल्यानंतर आता या ठिकाणी ताकद वाढली आहे. मागच्या वेळेस अतुल बाबा तुम्ही एकटे होता, भाजपचे कार्यकर्ते तुमच्या सोबत होते, जनता देखील होती, पण आता महाराजांचा फोर्स देखील तुमच्या पाठीशी आलेला आहे. त्याने आता चिंता करायचं कारण नाही आहे. आता हा जो फोर्स आहे, तुम्ही 5 वर्षात केलेलं काम आणि सगळ्यात महत्वाचं अतुल बाबा तुम्हाला पंढरपूरचा अध्यक्ष केल्यानंतर पांडुरंगाची जी निस्वार्थ सेवा तुम्ही केलेली आहे, पांडुरंगाचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. बंधू भगिनींनो, आपला देश बदलतोय. आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये मोठं परिवर्तन होत आहे. तुम्ही बघा, या देशातलं परिवर्तन, 70 वर्ष आमचं जे स्वप्न होतं, 70 वर्ष आमचं जे शल्य होतं, जम्मू आणि काश्मीर या देशाचा अविभाज्य अंग, पण तरी देखील 370 मुळे जम्मू काश्मीरला एक वेगळेपणाचा दर्जा दिला होता. कोणीही भारतीय जम्मू काश्मीरमध्ये जाऊन सुईच्या टोका इतकी जमीन घेऊ शकत नव्हता, त्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकत नव्हता, त्या ठिकाणी रोजगार करू शकत नव्हता. आमच्या भारताचा तिरंगा जम्मू काश्मीरमध्ये फडकवता येत नव्हता, त्यांचा झेंडा फडकायचा आमचा झेंडा नाही. पण मोदीजींनी निर्णय केला, 370 कलम रद्द करून टाकला आणि या ठिकाणी जम्मू काश्मीरला भारताचा अभिमान दाखवला. भगिनींनो, या 15 ऑगस्टला ज्यावेळी मुंबईमध्ये मी भारताचा तिरंगा फडकवला, दिल्लीमध्ये मोदीजींनी तिरंगा फडकवला, 70 वर्षानंतर आम बाण शाने सहित श्रीनगरमध्ये देखील तिरंगा फडकला, जम्मू राष्ट्र तयार होत आहे आणि त्यांच्या सोबत एक समृद्ध महाराष्ट्र तयार